दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा नोकर दीपेश सावंत याला एनसीबीनं अटक केल्यानंतर त्यानं दिलेल्या कबुली जबाबात सुशांत सिंह राजपूत 2019 पासून आक्रमक झाल्याचं म्हटलं तर अभिनय क्षेत्र सोडणार असल्याचंही सुशांत सिंह यांनी म्हटल्याची माहिती दीपेश सावंत यानं आपल्या कबुली जबाबात दिली आहे. त्यानं काय कबुली जबाब दिलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सप्टेंबर 2018 मध्ये सुशांत सिंह राजपूत यांच्या संपर्कात आलो, त्याचे व्हिडिओ शूट करायचं काम माझ्याकडे होतं. नंतर त्यांच्या सूचनेवरून मी त्यांच्याच घरी राहू लागलो. जानेवारी 2019 मध्ये सुशांत सर थोडे आक्रमक झाल्याचं जाणवलं. एप्रिल 2019 मध्ये त्यांनी काही स्टाफ कमी केला. एप्रिल 2019 मध्ये मी घाबरून त्यांची नोकरी सोडली. दरम्यान 2018 मध्ये मी त्यांना गांजा आणि चरस ओढताना पाहिलं. जानेवारी 2020 मध्ये मला सुशांत सरांचा फोन आला. त्यांनी मला माउंट ब्लॅक मधल्या त्यांच्या घरी भेटायला बोलावलं. 18 जानेवारी 2020 या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी मला ते फारच मलूल जाणवले. आपण अभिनय सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पवनाला स्थायिक होणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्यासोबत पुन्हा काम करायचं त्यांनी मला सुचवलं. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक. सध्या आपल्या संपर्कात आहेत मेघा. दीपेश सावंत याचं आता एकंदरीतच जे म्हणणं आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे असं पाहायला मिळतं, कारण अनेक खुलासे होणं समोर येणार आहेत. काय अधिक माहिती? तन्मय, दीपेश सावंतच्या खुलाशानंतरच रिया चक्रवर्तीला एनसीबीनं समन्स पाठवलेलं आहे. आज रिया चक्रवर्ती एनसीबीमध्ये दाखल झालेली आहे. आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर एनसीबीचं हे ऑफिस आहे, इथे रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. आपण जर बघितलं तर बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेले आहे, बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत. कुणालाही आतमध्ये कुठल्याही मीडियाच्या गाडीला किंवा मीडियाच्या रिपोर्टरला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. तिसऱ्या मजल्यावर रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू झालेली आहे. समीर वानखेडे, मल्होत्रा हे जे प्रमुख आहेत एनसीबीचे, ते स्वतः इथे दाखल झालेले आहेत. दीपेश सावंत की ज्याच्या खुलाशानंतर रिया चक्रवर्तीला एनसीबीने ताब्यात घेतलं, तो दीपेश सावंत देखील इथे हजर झालेला आहे. सुरुवातीला रिया चक्रवर्तीला काही वॉर्मअप क्वेश्चन्स विचारले गेले. तू कसले औषधं घेतेस का, तुला काही आजार आहे का, अशा पद्धतीने ह्या चौकशीची सुरुवात होते. आणि हळूहळू मग जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर त्याची चौकशी सुरू होते. आता दीपेश सावंतलाही बोलावले आहे, तिची सुरुवातीला एकटीची चौकशी झाली असेल किंवा सुरूही असेल. आणि दीपेश सावंत समोर किंवा दीपेश सावंतला समोर बसवून आता रिया चक्रवर्तीची चौकशी होईल आणि संपूर्ण दिवसभर ही चौकशी केली जाईल. आणि तिला रियाला अटक होण्याची जास्त शक्यता आहे. सूर्यास्ताच्या आधी तिला अटक होण्याची जास्त शक्यता आहे, कारण सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही. सुरुवातीला काही प्रोसिजर असते ती त्यांनी कम्प्लीट केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आज रियाची एनसीबी चौकशी करत आहे. त्यांना नक्कीच धन्यवाद मेघा, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू.